आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार प्रभाकर कोरे यांचे 100 दाम्पत्यांसह मतदान. मतदारात केली मतदान जागृती. मतदानाची जागृती व्हावी यासाठी खासदार प्रभाकर कोरे यांनी 100 दाम्पत्यांसह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आज झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी खासदार प्रभाकर कोरे यांनी सुमारे 100 दाम्पत्यांसह मतदान केंद्र जाऊन मतदान केले. सर्वसामान्य मतदारात मतदानाची जागृती व्हावी या उद्देशानेच हा उपक्रम राबवण्यात आल्याचे खासदार प्रभाकर कोरे यांनी सांगितले. यावेळी बोलताना खासदार कोरे म्हणाले की राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळून राज्यात भाजपाची सत्ता येणार हे निश्चित आहे. चिकोडी शहराच्या परिवर्तनासाठी भाजपला मिळालेला पाठिंबा पाहताच नक्कीच चिकोडी मतदारसंघात कमळ फुलणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ आशा कोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. ಬರುವ 15ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಬಹುಮತ ಗೆದ್ದು ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರು ಈ ರಾಜ್ಯದ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗ್ತಾರೆ ಅಂತ ನನಗೆ 100ಕ್ಕೆ 100 ಇದು ಆಶಯ ಅದ. ಅದರಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದರಗ ಮತದಾರ ಸಂಘ ಇವತ್ತು ಯುವ ನೇತಾರಾದ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲಿಯವರು ಸರ್ಕಾರಿಯಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿಯಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲೋದ 100ಕ್ಕೆ 100 ಸರ್. ಸರ್ ಇವತ್ತೇನು ವಿಶೇಷ? ಇವತ್ತು 100 ಜನ ಅಲ್ಲ, ಮತದಾನದ ಅವೇರ್ನೆಸ್ ಕಮ್. ನಾವೇನು ಯಾವ ಪಕ್ಷದವ್ರಿಗೆ ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಇಂದು ನನ್ನ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 200 ಕಪಲ್ ಬಂದಿದ್ದರು. ಇಡೀ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿ ಮತದಾನ ಮಾಡಬೇಕಂತ ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಕೊಡೋದು. ಎಲ್ಲ ಯಂಗ್ ಹುಡುಗ ದಂಪತಿಗಳು ಬಂದು ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಕೊಡೋ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ನನ್ನ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮಳೆ ಬರೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಅವರೆಲ್ಲ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಆಗೋದ್ರಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಹೊಸ ಮೆಸೇಜು ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿಗೆ ಜನರಿಗೆ ಮುಟ್ಟಿ. ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ನವನಿರ್ಮಾಣದ ಆಶೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲ ಚುನಾವಣೆಯ ಮತದಾನ ನಡೆದ. ನಾನು ಈ ರಾಜ್ಯದ